Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आपल्यासोबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत. खरं तर ते आखाड सुरू असताना देखील पिंपरी चिंचवडमधील एका मिसळच्या ठिकाणी येऊन मिसळचा आस्वाद घेत आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात. दादा, खरं तर आखाड सुरू आहे आणि तुम्ही या ठिकाणी मिसळचा आस्वाद घेत आहे. माझी नेहमीची सवय आहे, कुठे एखाद्या बैठकीला गेलो तिथं फेमस कुठलं हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, आणि तिथं जर समजा मिसळ, भेळ, वडापाव जर मिळत असेल तर मी आवर्जून येतो. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये निसर्ग नावाचं हे रेस्टॉरंट आहे, इथं चांगली मिसळ मिळते, ती तुम्ही खाण्यासाठी आलेलो आहे. आणि आता आखाड चालू आहे नक्कीच. आता बरेच लोक राजकीय दृष्टिकोनातून आखाड पार्टी तिथं देतात असं आम्हाला कळत आहे. आता तो त्यांचा विषय आहे, पण आम्हाला असं म्हणावं लागेल की आता हे मिसळ असेल, आता ते एक पारंपरिक डिश आहे आपली महाराष्ट्राची, सामान्य लोकांचं एक प्रतीक आहे, आणि असं रामकृष्ण हरी मिसळ आमची भारी असं म्हणावं लागेल. खरं तर राजकीय नेते म्हटलं की थोडं फिटनेस बाबत जागरूक असतात, तुमचं कसं असतं फिटनेस बाबत? मी जागरूक आहे, फक्त व्यायाम करायला वेळ मिळत नाही, नाहीतर निघत नाही, ती जरा ड्रॉबॅक दिसतोय. पण या इलेक्शनमध्ये आता ठरवलंय कुठेतरी वजन कमी करायचं. आता आमचं वजन कमी होईल का नाही मला माहित नाही, पण भाजप आणि महायुतीचं वजन 100% आम्ही या महाराष्ट्रातून कमी करू. एकीकडं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल असं म्हटलं की मास्क लावून आणि टोपी घालून सत्तेत सहभागी होण्यापूर्वी मी अमित शहा यांना भेटायला जायचो, अगदी मला जवळचे व्यक्ती देखील ओळखत नसायचे, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. दादांची जी बदललेली भूमिका ती आज जर आपण ऐकली तर आज सुद्धा दुर्दैवाने आम्हाला म्हणावं लागेल की जुने दादा नवीन दादा हे आज ओळखू येत नाही. आता तुम्ही त्यावेळेस काय केलं हे दादांना माहीत असेल, ठीक आहे, तुमच्या बैठका झाला, पण ज्या पद्धतीने बैठका झाल्या जी भूमिका बदलली, विचार बदलले, त्यामुळेच आता लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाला लोकांनी टोपी घातली असं आपल्याला म्हणावं लागेल. बारामतीमध्ये नेमकं चित्र काय असणार आहे? लोकसभेचं तर झालेलं आहे, सुप्रिया सुळे या निवडून आलेले आहेत, मात्र विधानसभेबाबत शरद पवार गटाची काय भूमिका असणार, कोण उमेदवार असणार? योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल. शेवटी रणनीतीचा भाग येतो. आज राजकीय रणनीती मीडियावर तर आपल्याला सांगता येणार नाही, पण एक 20-एक दिवस थांबा, योग्य असा उमेदवार नक्कीच जाहीर झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तुमचे जे माजी सहकारी आहेत सुनील शेळके यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, विधान केलं होतं की अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, परंतु काही व्यक्ती त्यांना या गोष्टी ज्या आहेत त्या पटत नाहीत, त्यामुळे ते एकत्र येऊ देत नाही. अप्रत्यक्षरित्या तुमचा वरती तो निशाणा होता, याविषयी तुम्ही काय सांगाल? आता बघा, कदाचित मध्ये शेळके आमदार आहेत त्यांना पवार साहेब समजले असते. पवार साहेब स्वतः विचार करतात, स्वतः निर्णय घेतात, आणि राहिला प्रश्न अजितदादांना, अजितदादांना जो स्वतःला फायदेशीर निर्णय होता, त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या बघताना दादांनी तो निर्णय तिथं घेतलेला आहे. आता दोन मोठ्या नेत्यांनी निर्णय तिथं घेतलेला आहे. आता माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं जर शेळकेंचा माझ्याकडे होश असेल तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला दोन मोठे नेते कसं ऐकणार? त्यामुळे शेळकेंचं काय झालंय की पूर्वी पवारसाहेबांबरोबर असताना त्यांची रील खूप चालायची, बातम्या खूप व्हायच्या. आता गेल्या 1.5 वर्षापासून त्या बातमीही होत नाही, रिलही होत नाही, फक्त बातमी जेव्हा ते आमच्या विरोधात बोलतात तेव्हा बातमी होती. त्यामुळे कदाचित अनेक दिवसांपासून बातमी न झाल्यामुळे त्यांना बातमी कशी करायची म्हणून हे स्टेटमेंट त्यांनी नक्कीच केलं असावं. येते आता इलेक्शनमध्ये बघू काय होतं. या ठिकाणचे माजी आमदार विलास लांडे असतील, विद्यमान आमदार अण्णा बनसोडे असतील, यांनी अमित शहा यांनी शरद पवारांवरती टीका केल्यानंतर एक नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी भाजप सृष्टीनं पत्र देखील दिलं होतं. तर असं वाटत नाही का हे जे अजित पवारांचे जे आमदार आहेत ते नाराजी व्यक्त करताना दुसरीकडे असं सांगतायत की अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं, नेमकी तुमची भूमिका काय असणार, अनुकूल आहात? आता जे आमदारांना कळत ते दादांना का कळत नाही हे मला सांगता येणार नाही. आता आमदारांनी जी भूमिका व्यक्त केली की अमित शहांनी साहेबांबद्दल काय बोलू नये, तर मुख्य कारण आहे सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात येऊन ते सुद्धा दिल्लीवर आणि खास करून गुजरातचा एक नेता येऊन इथं बोलतो हे अजिबात पटत नाही. एखाद्या दोन आमदारांना, तर एक माजी आमदार आणि आमदारा तिथं कळलं असावं आता आपल्याला म्हणायला लागेल. तुम्ही काय झालं तरी येणाऱ्या काळामध्ये अमित शहा येऊ द्या, मोदी साहेब येऊ द्या, कुणी आलं
तरी महायुतीला सत्तेत येण्यापासून सत्तेच्या बाहेर 100% जाणाऱ्या महाविकास आघाडीला सत्तेत येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. परंतु ज्या आमदारांची जी भूमिका आहे अजित पवारांची, की अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर त्यांना आनंद असणार आहे, तुमची काय भूमिका असेल यावर? आता लोकसभा इलेक्शन संपलेलं आहे, लोकसभेच्या आधी काही लोकांनी जर योग्य अशी भूमिका घेतली असेल तर आम्ही समजू शकलो असतो. आमचं एकच मत आहे, 2 वर्ष तुम्ही सत्तेत गेला, का गेला? तर विकास व्हावा म्हणून गेला. विचार सोडलं, लोकांना सोडलं, लोकांचं जनमत तुम्ही सोडलं आणि मग अशा पद्धतीने तुम्ही साहेब आता रिटायर होणार, साहेबांचं पुढं काय चालणार या हेतूतून तुम्ही आता विचार सोडून पक्ष सोडून दुसरीकडे गेला, सत्तेत गेला आणि इलेक्शनच्या तोंडावर लोक तुमच्या बरोबर नाहीत म्हणून आता दोन्ही नेते एकत्र यावेत असं तुम्हाला किती वाटलं? तरी निर्णय शेवटी पवार साहेब घेणार आहेत आणि पवार साहेबांना आजपर्यंत जे काही आम्ही ओळखलेलं आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे की असं न करता लोकांना विश्वासात घेऊन निष्ठावंतांना संधी देत महाविकास आघाडी सरकार या राज्यात आणायचं म्हणजे आणायचं. तुम्ही ऐकलं असेल की अजित पवारांनी असं म्हटलं होतं की मी शरद पवारांचा अपमान केलेला नाही आपली पिंपरीतील सभा झाल्यानंतर आणि इथून पुढे होऊ शकणारही नाही, शरद पवार हे माझे दैवत आहेत अशी म्हणण्याची वेळ काय येते अजित पवारांना? म्हणजे आधी टीका केली सत्तेत येणार च्या ज्यावेळेस सत्तेत आले भाजप सोबत गेले त्यावेळेस त्यांनी भर सभेमध्ये शरद पवारांवरती टीका केली होती की तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही रिटायर व्हा आणि आता ते म्हणतात की आमचे दैवत आहेत, म्हणजे हे नेमकी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न? लोकसभेमध्ये जो निकाल लागला त्याच्यावर नक्कीच अजितदादांना अंदाज आला असेल की लोक आपल्या बरोबर नाही, पवारसाहेबांच्या विरोधात बोललेलं लोकांना पटत नाही आणि त्यांनी 200 कोटी देऊन एक एजन्सी हायर केलेली आहे, त्या एजन्सीने सर्वे केले असते आणि सर्वे केल्यानंतर दादांना त्यांनी सांगितलं असेल की साहेबांबद्दल सुप्रियाताईंबद्दल काही बोलू नका, हे बुमरँग होत आहे, तुम्हाला कुठेतरी मतं कमी होत आहेत, त्यामुळे ती 200 कोटी रुपये दिलेली एजन्सीने जे काही दादांना सांगितलं असावं त्यातून कदाचित दादांनी भूमिका ती बदलली असावी. त्यामुळे हा विषय शेवटी तो दादांचा आहे, दादांनी काय भूमिका घ्यावी तो त्यांचा विषय आहे, आम्ही आमच्या लेवलला जे काही लढायचं ते लढतो. आखाड पार्टी असताना देखील स्वतः या ठिकाणी येऊन मिसळचा आस्वाद घेत आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती स्वतःवरती बुमरँग होऊ शकते त्यामुळे घेतल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. कृष्णा पंचाळ, मुंबई, तर पिंपरी चिंचवड, पुणे.